डायबिटीज रिव्हर्सलबद्दल तुम्ही बोलला, सो कुठच्या स्टेजपर्यंत डायबिटीज रिव्हर्स आम्ही करू शकतात? त्याला अशी क्लिअर कट लिमिट अशी नाही आहे, पण आमच्या अनुभवामध्ये 5 वर्ष डायबिटीज डिटेक्ट होऊन 5 वर्ष झाली असतील तर त्या माणसाला 5 वर्षापर्यंत पहिल्या रिव्हर्सलचा सगळ्यात चांगला चान्स असतो. रिव्हर्सल म्हणजे त्याला आम्ही टेक्निकली रेमिशन असं म्हणतो, कारण तो डायबिटीज काही वर्षांनी परत येऊ शकतो. तो गेला म्हणजे गेला असं नाही, इट इज नॉट क्युअर, पण येऊ शकतो. 5 ते 10 वर्षाच्या मध्ये शक्यता जर कमी असते पण तरी चान्सेस असतात. माझ्याकडे 2 पेशंट आहेत, त्यांचा 9-10 वर्षाचा डायबिटीज होता, ते आता विदाऊट मेडिसिन त्यांची शुगर चांगली कंट्रोल आहे. 10 वर्षांनंतर मग थोडं शक्यता कमी होते, पण त्याचाही फायदा असा होतो, तुम्हाला 20 वर्षाचा डायबिटीज असेल आणि तुम्ही तेवढं सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर तुमची औषधं बंद नाही होणार, पण ती बऱ्यापैकी कमी होतात. 50 ते 60% ते औषधांची गरजच कमी होते आणि कॉम्प्लिकेशन सुद्धा कमी होतात.